हरे कृष्णा श्री ईशोपनिषद मंत्र सतरा हा मंत्र आज आपण वाचणार आहोत आणि प्रभुपादांनी यावर भाषांतर आणि तात्पर्य लिहिलं आहे ते वाचून अभ्यास करायचा प्रयत्न करणार आहोत सुरू करण्याआधी प्रभुपादांना प्रार्थना करूया आपण आणि हा मंत्र वाचूया अनिलम अमृतम अथिदम भस्मांतम शरीरम ओम क्रतो स्मर कृतम स्मरक्रतो स्मर कृतम स्मर या क्षणभंगूर शरीराची जळून राख होऊ दे व वा प्राणवायू वायूच्या पूर्ण कोशात मिसळू दे आता हे भगवंता माझ्या सर्व यज्ञांचे स्मरण ठेवा आणि आपणच परमभोक्ता असल्यामुळे मी आपल्यासाठी जे काही केले आहे ते कृपया स्मरणात ठेवा हा जो शुद्ध भक्त आहे तो पंधराव्या मंत्रापासून भगवंतांना प्रार्थना अर्पण करत आहे आता सतराव्या मंत्रामध्ये या तो म्हणतो आहे की माझं हे जे क्षणभंगूर शरीर आहे त्याची जळून राख होऊ दे या मागे तर यामागे त्याचे काय विचार आहेत त्यांनी काय ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याला तर हा जो शुद्ध भक्त आहे ही प्रार्थना करणारा तो जाणतो की हे माझं शरीर आहे ते क्षणभंगूर आहे पण मी शरीर नाही आहे मी आत्मा आहे आधी मी भगवंतांच्या धामात होतो पण मी इच्छा केली की मला स्वामी बनायचं आहे मला नियंत्रक बनायचं आहे म्हणून भगवंतांनी मला या भौतिक जगतात पाठवलं माझं हे जे दिसत आहे ते काय आहे स्थूल शरीर पंचमहाभूताने बनलेलं आहे पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश आणि हे झालं स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर आहे ते मन बुद्धी अहंकाराने बनलेलं आहे ह्या दोन शरीराचं आवरण माझ्या मी जीवात्मा आहे आणि माझ्यावर ह्या दोन शरीरांचं आवरण आहे हे जे भौतिक जगतामध्ये जो हा जो आ, आ, शुद्ध भक्त आहे त्याला जाणीव काय आहे की मी शरीर धारण करून आलो होतो आणि मी इथे जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रामध्ये चौऱ्याऐंशी लाख योनींमध्ये फिरत होतो पण या मनुष्य शरीरामध्ये या जन्मामध्ये मला आत्मसाक्षात्कार झाला आणि त्यामुळे मी भगवंतांना पूर्णपणे शरणागत गेलो आहे मी अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातन भगवंतांची अनन्य भक्ती केवळ भगवान श्रीकृष्णांचीच भक्तीमय सेवा करायला शिकलो आहे <coughs> मी जाणतोय की हे शरीर सोडण्याआधी जर मला काही उपभोगायची इच्छा असेल तर त्यानुसार मला दुसरं शरीर धारण करायला लागेल कारण इच्छा झाली का तर तसं शरीर पण प्राप्त होईल आणि त्यावेळी काय होईल जर माझा मृत्यू झाला इच्छा आहे तर मृत्यूनंतर हा जो देह मी सोडणार आहे त्याला अग्नि दिला जाईल त्यावेळी पंचमहाभूत जे शरीर आहे पंचमहाभूताने बनलंय स्थूल शरीर ते सगळं पंचमहाभूतामध्ये विलीन होतं असं म्हणतात म्हणजे पृथ्वी तत्व आहे शरीरातलं ते पृथ्वीत जातं जलतत्व जलामध्ये हे होतं विलीन होतं वायू वायूमध्ये जातो अग्नि अग्नीमध्ये जातो आकाश आकाशामध्ये जातो तर अशा तऱ्हेने जे स्थूल शरीर पंचमहाभूताने आहे ते पंचमहाभूतामध्ये विलीन होतं असं म्हटलं जातं आणि नवीन शरीर धारण करताना जीवाबरोबर म्हणजे जी त्या आत्म्याबरोबर ते, बर, ते सूक्ष्म शरीर आहे मन बुद्धी अहंकार ते सूक्ष्म शरीर आत्म्याबरोबर पुढचा देह धारण करायला जातो <coughs> आणि हा जो जीवात्मा आहे त्याला शरी पुढचं शरीर आता समजा मिळालं आहे आणि त्यामध्ये त्याने जर भक्ती केली अगदी सुरेखरित्या भक्ती केली त्याची भक्ती पूर्ण झाली परिपूर्ण झाली अगदी शंभर टक्के झाली तर मग हा जो जीवात्मा आपला देह सोडणार आहे देह सोडण्याची त्याची वेळ आली आहे त्यावेळी तो आपलं हे जे स्थूल शरीर आहे पंचमहाभूतांचं ते शरीर इथे सोडतो जे शेवटी पेटवलं जाणार आहे त्याची राख होऊन जाते आणि आता हा जीवात्मा भगवंतांच्या धामामध्ये आध्यात्मिक धामामध्ये जायला ब्रह्मांड भेदून जायला तयार आहे त्यावेळी काय होतं त्याचं जे सूक्ष्म शरीर आहे ते पण तो या जगतात ब्रह्मांडामध्ये सोडून देतो आणि आत्मा आहे तो ब्रह्मांड भेदून बाहेर जातो भगवत धामात निघून जातो हे सगळं या शुद्ध भक्ताला माहीत आहे त्यामुळे तो आता म्हणतोय की भगवंता मला दुसरी कोणतीच इच्छा नाही आहे हे माझं शरीर आहे पंचमहाभूताचं ते जळून राख होऊ देत प्राण वायूच्या वायू पूर्ण कोशात मिसळू बाकी दे बाकीची उरलेली पंचमहाभूतातली महाभूत आहेत ती पण विलीन होऊ जाऊ देत सगळी आणि भगवंता मी आतापर्यंत तुमच्यासाठी जे काही भक्ती केली आहे जे काही भक्तिमय सेवा केली आहे ते मात्र तुम्ही स्मरणात ठेवा अशी हा प्रार्थना करत आहे आपण तात्पर्य वाचूया हे क्षणभांगूर शरीर निश्चितच एका बाह्य वस्त्राप्रमाणे आहे जे शरीर आहे ते एक वस्त्र आहे कारण आम आतमध्ये जीवात्मा बसलेला आहे त्यामुळे हे वस्त्र आहे बाह्य आणि ते कायम टिकणार नाहीये जीवात्मा आहे तो कायम टिकणार आहे पण हे शरीर आहे ते क्षणभंगूर आहे कायम टिकणार नाहीये याबद्दलचा शोक श्लोक प्रूपात पुढे सांगतायत भगवद्गीतेत स्पष्टपणे सांगितले आहे दोन पॉइंट वीस मध्ये हा श्लोक आहे नाशाने जीवात्म्याचा नाश होत नसतो त्या जीवात्म्याचे व्यक्तित्वही गमावत नाही म्हणजे तो जो जीव आहे जरी त्यांनी हे क्षणभंगूर शरीर धारण केलंय शरीर नष्ट झालं तरी जीवात्मा मात्र कायम राहतो जीवात्म्याला व्यक्तिगत स्वरूप आहे त्यामुळे पुढे लिहिलंय की जीवात्मा कधीही अव्यक्त किंवा निराकार नसतो इंग्रजीत म्हणतात अव्यक्तला इम्पर्सनल म्हणजे तो आपलं व्यक्तित्व जे आहे रूप आहे ते कायम ठेवतो जीवात्मा नष्ट होत नाही या उलट हे जे भौतिक वस्त्र आहे ते निराकार असतं आणि अविनाशी आत्म्याच्या आकारानुसार ते आकार धारण करतो याचा अर्थ असा आहे की हा जो जीव आहे तो एक शरीर सोडतो त्याच्या काही इच्छा आहेत त्याच्या इच्छानुसार त्याला पुढचा देह धारण करायला लागणार आहे त्यावेळी हा जो जीवात्मा आहे त्याला व्यक्तित्व आहे पण जे तो भक्त भौतिक शरीर धारण करणार आहे ते कसं आहे निराकार आहे आता समजा आपण विचार करूया की एक जीवात्मा आहे त्याला आता नवीन शरीर धारण करायला लागणार आहे मांजरीचं शरीर धारण करणार आहे करायला लागणार आहे धरूया तर जेव्हा जीवात्मा त्या देहामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या देहाला आकार प्राप्त होतो जिथपर्यंत जीवात्मा त्या देहामध्ये शरीर देहामध्ये शिरत नाही तिथपर्यंत त्या देहाला काही आकार वगैरे नाहीये कारण ते कसं आहे एक आवरण आहे भौतिक वस्त्राप्रमाणे हे शरीर आहे पण जेव्हा जीव त्यामध्ये प्रवेश करतो जीवात्मा तेव्हा तो जो, जो प्राणी आहे त्याला आकार येतो तो, तो आणि त्या आकारानुसार तो कार्य करायला लागतो आणि हा आत्मा आहे तो त्यात शिरल्यामुळे चेतन तत्व त्यात येतं आणि ते शरीर कार्यरत होत त्या शरीर नाही तर ते तत्वांपासून बनलेलं आहे त्यामध्ये जिथपर्यंत चेतन आत्मा शिरत नाही तिथपर्यंत कोणतंच कार्य होऊ शकत नाही पुढे प्रभुपात समजवतायत की काही अल्पज्ञानी ज्यांना फारसं ज्ञान नाही आहे तर त्यांची ते चुकीने काय समजतायत त्याप्रमाणे कोणताही जीव मुळात निराकार नसतो ते लोक समजते म्हणतात की नाही नाही जीव असतात त्यांना काही आकार नसतो म्हणतात हे असं म्हणणं चुकीचं आहे त्यांना ज्ञान नाहीये <coughs> या मंत्रात या मंत्रात म्हणजे हा जो आपण दोन पॉइंट वीस तो बघतोय त्याच्यामध्येही म्हंटलाय की भौतिक शरीराच्या नाशाने जीवात्म्याचा नाश होत नसतो पुढे वाचूया या भौतिक जगात निसर्ग हा जीवात्म्यांना त्यांच्या इंद्रिय भोगाच्या वृत्तीप्रमाणे विभिन्न प्रकारची शरीरे प्रदान करून अद्भुत कला प्रदर्शित करतो हा जो जीवात्मा आहे त्याची इंद्रिय उपभोगाची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे त्याला तसं तसं शरीर दिलं जातं कोणाकडून दिलं जातं निसर्गाकडून भौतिक शक्तीकडून दिलं जातं ते असं वेगवेगळ्या इच्छा आहेत आणि तशी तशी त्याला शरीर प्रदान करणं हे कशी आहे प्रुपात म्हणतात ही अद्भुत कला आहे तर कशा रीतीने त्याला देह दिला जातो ते पुढे प्रौपात समजवतात ज्या जीवात्म्याला विष्ठेची चव घ्यावयाची इच्छा असते त्याला विष्ठा खाण्यास योग्य असे डुकराचे शरीर दिले जाते त्याचप्रमाणे ज्याला मांस खायची इच्छा असते त्याला योग्य नखे व दात असलेले वाघाचे शरीर दिले जाते जेणेकरून तो अन्य पशूंचे रक्त पिऊ शकतो व मांस खाऊ शकतो मनुष्य हा विष्ठा किंवा मांस खाण्यासाठी जन्मलेला नाही तसेच जंगली अवस्थेत देखील त्याला कधी विष्ठा खावीशी वाटत नाही मनुष्याचे दात केवळ फळे आणि भाज्या चावू शकतात मनुष्याला दोन सुळे सुद्धा देण्यात आले आहेत जेणेकरून रानटी मनुष्य इच्छा असल्यास मांस खाऊ शकतो तर अशा तऱ्हेने हा जो निसर्ग आहे तो इंद्रिय भोगाची जशी या जीवाची इच्छा आहे त्यानुसार शरीर धार शरीर धारण करायला देतो शरीर प्रदान करतो पुढे प्रोपात समजवतात तरी सुद्धा सर्व पशूंची आणि मनुष्यांची शरीरे ही एका जीवात्म्याकरिता बाह्य पोशाखाप्रमाणे आहेत ही जी शरीर दिली जातात जीवात्म्याला ती कशी आहेत बाह्य पोशाख वस्त्राप्रमाणे आहेत हा पोशाख त्या जीवाच्या इंद्रिय भोगाच्या इच्छानुसार बदलत असतो जन्म मृत्यूच्या चक्रानुसार जीवात्मा मागोमाग एक अशी शरीरे बदलत राहतो आता आपण हे जाणून घेऊया की जन्म मृत्यूचं जे चक्र आहे त्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं की चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये हा जीव भ्रमण करत असतो तर ह्याच्यासाठी एक श्लोक आहे तो वाचते आणि थोडं एक मिनिटात समजवते जलजानव लक्षणी म्हणजे जलचर जे जल आहेत ते नऊ लक्ष आहेत हे चौऱ्याऐंशी लक्ष योनी आहेत असे विविध प्रकारचे हे योनी धारण करतो हा जीव तर जलचर जे आहेत ते नऊ लक्ष लक्ष हे जलचर जल आहे असं नाही जलचरांमध्ये विविध योनी आहेत लक्ष योनी आहेत आणि एका योनीमध्ये करोडो करोडो जीव असू शकतील पण योनी प्रकार किती आहेत पाण्यात राहणाऱ्यांचे नऊ लक्ष आहेत पुढचं आहे स्थावर लक्ष विंशती वीश, स्थावर म्हणजे ज्या वनस्पती आहेत जे एकाच ठिकाणी स्थिर राहतात चालू शकत नाहीत त्या वनस्पतीची योनी किती आहेत वीस लाख योनी आहेत म्हणजे वीस लाख प्रकारची झाडं असतात असं पुढचं आहे कृमयो रुद्रसंख्यायाम कृमी कीटक किडे जे असतात त्यांची संख्या आहे रुद्रसंख्यायाम रुद्र रुद्रांची संख्या असते अकरा तर हे कृमयी आहेत ते अकरा लाख योनी आहेत पुढचं आहे पक्षीनाम दशलक्षणाम जे पक्षी, पक्षी आहेत ते दहा लाख आहेत दहा लाख योनी आहेत पक्षी पक्षी सॉरी पक्षी आहेत ते दहा लाख प्रकारचे पक्षी आहेत त्यातले प्रकार म्हणजे एक आपण म्हणू शकतो चिमणी आहे वेगळा कावळा आहे वेगळा पोपट आहे असे एक 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 असे वेगवेगळ्या योनी आहेत तशा पक्ष्यांच्या दहा योनी दहा लाख योनी आहेत पुढचं आहे त्रिशाल लक्षणी पशवहा पशु जे आहेत चार पायाचे पशु ते त्रिंशाल लक्षणी म्हणजे तीस लाख योनी आहेत पशूंच्या आणि मनुष्यांसाठी लिहिलाय चतुर्लक्ष आणि मानुष्य चतुर्लक्ष आणि म्हणजे चार लक्ष योनी आहेत मनुष्याच्या तर हा जो जीव आहे तो या विश्वामध्ये विविध प्रकारचे शरीर धारण करून असा भ्रमण करत असतो विविध योनींमध्ये तो फिरत असतो त्याबद्दल पुढे सगळं प्रपात समजवतात आपल्याला ज्यावेळी विश्व पाण्याने भरलेले होते त्यावेळी जीवात्म्याने एका जलचराचे शरीर घेतले त्यानंतर त्या तो जो जीव आहे त्यानंतर जीवात्म्याने कोणाचं शरीर घेतलं वनस्पतीचं घेतलं नंतर कीटकाचं घेतलं कीटकानंतर पक्ष्यांचं शरीर स्वीकारलं आणि तसंच पक्षी जीवनानंतर पशूंचं रूप घेतलं पशूंच्या जीवनानंतर मानवाचं शरीर धारण केलं अशा तऱ्हेने तो चौऱ्याऐंशी लाख योनींमध्ये फिरत आहे आता त्याला मानवी शरीर मिळालेलं आहे मनुष्य शरीराच्याही किती योनी आहेत चार लाख योनी वेगवेगळ्या चेतना आहेत त्यामध्ये तर नाचा स्तर आहे तो चेतनेचा खालचा आहे मनुष्यापेक्षा पशुपेक्षा पक्ष्यांचा खालचा स्तर आहे अशा रीतीने चेतना खाली आहे आणि मनुष्याचं शरीर आहे त्यामध्ये चेतना आहे ती विकसित झालेली असते म्हणून त्रोपात पुढे म्हणतात सर्वात जास्त विकसित शरीर म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाने पूर्ण असे मनुष्य शरीर होय या मनुष्य शरीरामध्ये राहून जो मनुष्य आहे तो आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करू शकतो या मंत्रामध्ये मनुष्याच्या आध्यात्मिक चेतनेचे सर्वाधिक विकसित रूप वर्णिले आहे हा जो मंत्र सांगितला आहे त्यामध्ये हा जो मनुष्य देह स्वीकारलेला जो भक्त आहे तो शुद्ध भक्त आहे म्हणजे त्यांनी आपलं जे चेतना आहे ते त्याची एकदम पूर्णपणे विकसित झाली आहे आणि त्याची भक्ती पण आता पूर्ण झाली आहे शंभर टक्के पूर्ण म्हणून लिहिलंय सर्वाधिक विकसित रूप असं आहे आपण या शरीराचा त्याग केला पाहिजे जे शेवटी राख होणार आहे आणि आपल्या प्राणवायूला प्राणवायूच्या नित्य पूर्ण कोशात मिसळू दिले पाहिजे तर असा हा जो शुद्ध भक्त आहे तो आता भगवत धामात जाण्यासाठी तयार झाला आहे त्यामुळे त्याला आता हे शरीर सोडून द्यायचं आहे आणि त्याला जायचं आहे भगवत धामामध्ये जीवात्म्याच्या शरीरातील क्रिया विभिन्न प्रकारच्या वायूंच्या हालचालीमुळे होत असतात ज्यांना एकत्र मिळून प्राणवायू असे म्हणतात आता जो वायूच्या वायू पूर्ण कोशात मिसळू दे सांगतात त्याबद्दल प्रभात हे आपल्याला माहिती देत आहेत योगी साधारणपणे शरीरातील वायू नियंत्रित करण्याचा अभ्यास करतात असे मानले जाते की आत्मा एका वायुचक्रातून वर वर जातो आणि शेवटी ब्रह्मरंध्र या सर्वात उच्च चक्रामध्ये येतो जर आपण मांडी घालून ताठ सरळ समोर बघत असे बसलो आहोत स्थिर असे तर आपलं जे शरीर आहे त्यामध्ये असं म्हटलं जातं की सात प्रकारची चक्र आहेत आपले जे माकड हाड आहे तिथपासून वर, वर 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 एका लाईनीत आपल्या डोक्या माथ्यापर्यंत अशी ही चक्र आहेत तर ब्रह्मरंध्र आहे ते एकदम आपल्या डोक्याच्या वरच मधला भाग आहे या बिंदू पासून एक सिद्ध योगी स्वतःला कोणत्याही इच्छित ग्रहावर नेऊ शकतो ता जो योग करणारा जो सिद्ध पुरुष आहे तो आपला प्राणवायू असा माकड हाडापासूनच्या चक्रापासून वर वर आणून हे जे ब्रह्मरंध्र आहे तिथे तिथून बाहेर काढू शकतो एवढी त्यांनी योगाने सिद्धी प्राप्त केलेली असते या पद्धतीने एक भौतिक शरीर सोडून दुसरे शरीर स्वीकारायचे असते तो सिद्ध योगी आहे तो कुठच्याही त्याला इच्छा आहे त्या ग्रहावर असा या ब्रह्मरंधात आपला आत्मा बाहेर काढतो म्हणजे तो, तो स्वतःला बाहेर काढतो जीवात्मा आणि तो जाऊ शकतो कुठच्याही ग्रहावर हे कोण करू शकतो सिद्ध योगी करू शकतो परंतु या मंत्रात सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी जीवाला भौतिक शरीराचा सर्व तो परित्याग करायचा करता येतो त्यावेळी असे बदल करण्याची पूर्णता प्राप्त होते आता ह्या मंत्रामध्ये सांगितलेली अवस्था कोणती आहे हा जो जीव आहे त्यांनी भगवंतांची भक्ती केलेली आहे भक्ती पूर्ण झालेली आहे आणि आता त्याला नवीन शरीर धारण करायची काही इच्छा नाही त्यांच्या मनात कोणत्याच इच्छा आता उरलेल्या नाहीत त्याला फक्त भगवंतांची भक्तीमय सेवा करायची आहे त्यामुळे त्याला आता नवीन देह नको आहे आता त्याला जायचं आहे भगवंतांच्या धामामध्ये म्हणून म्हटलं आहे की आता तो त्यानंतर आध्यात्मिक वातावरणात प्रवेश करू शकतो या वातावरणात कुठे जाणार आहे तो आध्यात्मिक वातावरण आहे तिथे कधीही मृत्यू न पावणारे आणि न बदलणारे पूर्णपणे भिन्न असे आध्यात्मिक शरीर तो विकसित करू शकतो हा जो जीवात्मा आहे तो या भौतिक जगतात आहे तेव्हा त्यात ते तो जो शरीर धारण करतो त्या शरीरामध्ये बदल होत असतात आणि ते शरीर कालांतराने खराब होतं आजारी कृश होतो आणि नष्ट होतो। परंतु आता आध्यात्मिक धामामध्ये हा जो जीवात्मा जाणार आहे तेव्हा त्याला तिथे मृत न पावणारं आणि न, न बदलणार असं आध्यात्मिक शरीर त्याला प्राप्त होतो या भौतिक जगामध्ये भौतिक प्रकृती मनुष्याला त्याच्या इंद्रियतृप्तीच्या विभिन्न इच्छा पूर्ण करण्यासाठी शरीर बदलण्यास सहाय्य करते जशी त्या जीवाची इच्छा आहे इंद्रिय तृप्ती करायची तशी तशी त्याला शरीर दिली जातात कीटकापासून ते परिपूर्ण भौतिक शरीरधारी ब्रह्मदेव आणि इतर देवतांपर्यंत या इच्छा सर्व योनींमध्ये असतात प्रत्येक जीव जो आहे इथे या भौतिक जगतात आहे त्याला इच्छा आहेतच उपभोग घेण्याच्या म्हणून तर त्याला या भौतिक जगतात पाठवलेलं आहे अशा सर्व जीवात्म्यांकडे भौतिक निर्मित विभिन्न आकारांची शरीरे असतात बुद्धिमान मात्र विविध अशा शरीरांमध्ये एकत्व पाहत नसून त्यांच्यातील आध्यात्मिक स्वरूप पाहतो जो बुद्धिमान मनुष्य आहे ज्यांनी आध्यात्मिक ज्ञान घेतलं आहे तो जाणतो की ही जी शरीर जरी वेगवेगळी मला दिसत आहेत तरी त्यामध्ये जो जीवात्मा आहे तो भगवंतांचा अंश आहे हे तो जाणतो भगवंतांचा अंश असलेले दिव्य स्फुल्लिंग स्फुल्लिंग दिव्य स्फुल्लिंग म्हणजे जीवात्मा डुकराच्या अथवा देवतेच्या शरीरात असले तरी समानच असते जीव हे काय आहेत शेवटी भगवंतांचे अंशच आहेत पाप किंवा पुण्यानुसार जीवात्मा विविध देह धारण करीत असतो जर खूप पाप केलं असेल तर त्याला नीच खालची योनी मिळते जर त्यांनी पुण्य केलं असेल तर त्याला देवतांची योनी मिळते मनुष्य शरीर सर्वाधिक विकसित आहे आणि पूर्ण चेतनायुक्त आहे मनुष्य शरीरामध्ये विविध सुविधा दिलेल्या आहेत आध्यात्मिक मार्गदर्शन मिळतं त्याला अधिकृत गुरुशिष्य परंपरा आहे वैदिकशास्त्र आहे असं सगळ्या सुविधा दिल्यात कारण मनुष्य जीवनामध्ये मनुष्य स्वतःचा भगवंतांशी काय संबंध आहे हे जाणून भक्ती करून भगवंतांकडे जाण्यासाठी आपल्याला सिद्ध करू शकतो भगवद्गीतेत सात पॉइंट एकोणीस हा श्लोक आहे बहुनाम जन्म मिळवल्यानंतर जीवात्मा भगवंतांना पूर्ण शरण जातो ज्ञान ग्रहणाची विधी वासुदेवाची शरणागती पत्करल्यावरच पूर्ण पूर्णतेस जाते असा जो मनुष्य आहे तो हळूहळू हळूहळू अनेक अनेक जन्मात ज्ञान मिळतं आणि शेवटी त्याला समजलंय की भगवंतच सर्व काही आहेत सर्व कारण कारण हे वासुदेव आहेत त्यांना मला पूर्ण शरण जायचं आहे तेव्हा ही शरणागती तो घेतो भक्ती करतो आपल्या आध्यात्मिक स्वरूपाचे पूर्ण ज्ञान प्राप्त केल्यावर देखील तर त्याला आध्यात्मिक स्वरूप जाणलंय त्यांनी काय जाणलंय की मी शरीर नाहीये मी आत्मा आहे एवढं जाणलं पण पुढे काय प्रभूत म्हणतात एवढं जाणल्यावर देखील सर्व जीव त्या पूर्णाचे नित्यांश आहेत आणि ते कधीही त्यांच्यासारखे पूर्ण होऊ शकणार नाहीत हे जर त्याला समजले नाही तर त्याला या भौतिक वातावरणात पुन्हा पत पुन्हा पतित व्हावे लागते हा जो जीव आहे त्याने जाणलं मी शरीर नाही आहे मी आत्मा आहे परंतु तो हे जाणत नाही आहे एवढं सगळं आध्यात्मिक स्वरूप त्याला कळलं तरीही तो असं जाणत नाहीये की जीवेर स्वरूप कृष्णे नित्य नित्यदास मी भगवंतांचा नित्यदास आहे मी एक अंश आहे मी कधीच भगवंत होऊ शकत नाहीये मी कायम दास राहणार आहे हे त्याला माहिती नाहीये तर काय होणार आहे त्याला या भौतिक वातावरणात या भौतिक जगतात पुन्हा पतीत व्हावं लागेल अगदी एखादा ब्रह्मज्योतीमध्ये विलीन झाला असला तरी सुद्धा त्याचे पतन होते जिथपर्यंत जीव आहे तो स्वतःला भगवंतांचा अंश समजून भगवंतांची भक्ती करत नाही तिथपर्यंत तो या भौतिक जगतातच अडकून राहणार आहे अगदी ज्ञानी झाला आणि ब्रह्मज्योतीमध्ये विलीन झाला तरीही ब्रह्मज्योती मध्ये कोणतीही सेवा नसते ब्रह्मज्योतीमध्ये केवळ शांती असते आणि जीवाचं स्वरूप काय आहे तो दास आहे त्यामुळे तो फार काळ शांत राहू शकत नाही त्यामुळे ब्रह्मज्योतीमध्ये विलीन झालेले जीव सुद्धा पतीत होतात आणि त्यांना या भौतिक जगतात यावं लागतं शरीर धारण करावं लागतं आता <coughs> पुढे प्रपात समजवतात पूर्वीच्या मंत्रांतून आपण अशी शिकवण घेऊ शकतो की भगवंतांच्या दिव्य विग्रहातून निघणारी ब्रह्मज्योती आध्यात्मिक स्फुल्लिंगाने भरलेली असते आता आपण जे श्रीमद भागवत पहिल्या स्कंदाचं चित्र बघितलं होतं त्यात आपण बघितलं होतं गोलोक धामामध्ये भगवान श्रीकृष्ण विराजमान आहेत आणि त्यांच्या शरीरातनं सतत ब्रह्मज्योती बाहेर येत असते पूर्ण भव आध्यात्मिक आकाशात त्याचा प्रकाश पसरलेला असतो तर ही जी ब्रह्मज्योती आहे ती भगवंतांच्या दिव्य विग्रहातन निघतीये आणि या ब्रह्मज्योतीमध्ये ती ब्रह्मज्योती आध्यात्मिक स्फुल्लिंगांनी म्हणजे सगळे जीवात्मे आहेत त्यांनी ती भरलेली आहे ही स्फुल्लिंगे म्हणजे आपल्या अस्तित्वाची पूर्ण जाणीव असलेले जीव आहेत हे जे जी जीव आहेत त्यांना जाणीव आहे, आहे की मी कोण आहे मी भगवंतांचा अंश आहे कधी कधी या जीवांना इंद्रिय उपभोग घेण्याची इच्छा होते इंद्रिय उप इंद्रिय भोग करण्याची इच्छा होते आणि म्हणून त्या जीवांना या भौतिक जगतात पाठवलं जात येथे ते आपल्या इंद्रियांची गुलामगिरी करून खोटे परमेश्वर होऊ शकतात इथे या जगतात मनुष्य येतो शरीर मिळतं आणि उपभोग घेण्याची इच्छा तो पूर्ण करायचा प्रयत्न करतो स्वामी बनायचा प्रयत्न करतो स्वामी स्वामित्वाची इच्छा हाच जीवाला जडलेला भवरोग आहे या जगतामध्ये भव म्हणजे पुन्हा पुन्हा होत राहत जन्म मृत्यू जरा व्याधी त्याला स्वामी बनायचं आहे उपभोग घ्यायचा आहे पण इथे येतो शरीराच्या जी इंद्रिय आहेत त्यांची इच्छा तृप्ती करताना त्याचाच गुलाम होऊन तो बसतो कारण जीव इंद्रिय भोगानेच वशीभूत होऊन या जगाच्या विभिन्न शरीरात देहांतर करीत राहतो वेगवेगळ्या इच्छा होतात आणि त्या इच्छा नुसार त्याला विभिन विभिन्न देह धारण करायला लागतात ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणे हे काही परिपक्व ज्ञानाचे चिन्ह नव्हे जे ज्ञानी लोक आहेत ते इच्छितात की आपल्याला ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचे पण तेही काही परिपक्व ज्ञानाचं चिन्ह नाही आहे म्हणजे ते काही उपयोगाचं नाही आहे तिथूनही पुन्हा पतन होणारच आहे तर जो कर्मी माणूस आहे कर्मी म्हणजे ज्याला खूप सारे उपभोग घ्यायची इच्छा आहे भोगी वृत्ती आहे तो हे जे शरीर मिळालं आहे त्याचा प्रचंड उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो तर हा जो ज्ञानी आहे तो वेदांत वेद वाचतो आणि त्याला कळतं मी शरीर नाही आहे मी आत्मा आहे हे शरीर आहे ते नष्ट होणार आहे हे शरीर खूप त्रासदायक आहे तर त्यामुळे तो म्हणतो की मला नकोच हे शरीर मी ही जी परमसत्य ज्योती आहे त्यामध्ये मला विलीन व्हायचं आहे अशी ह्याची ज्ञानीची विचारधारणा आहे परंतु हा जो भक्त आहे तो खूप हुशार आहे तो जाणतो की हे शरीर मला दिलं आहे मी इच्छा केली होती आणि मला या जगतात यावं लागलं ठीक आहे मला हे शरीर मिळालंय पण आता मी या शरीराचा भगवंतांच्या सेवेमध्ये उपयोग करेन अशा रीतीने हा जो भक्त आहे तो उचित उपयोग करतो शरीराचा पुढे प्रोपाद लिहितात केवळ भगवंतांची पूर्ण शरणागती पत्करून आणि आध्यात्मिक सेवाभाव विकसित करूनच एखाद्याला सर्वोच्च सिद्धी प्राप्त करता येते असा जो भक्त आहे तो भगवंतांना पूर्णपणे शरण जातो आपल्या शरीराने भगवंतांच्या सगळ्या विविध सेवा करतो आध्यात्मिक सेवा भाव विकसित करतो भक्ती पूर्ण करतो तेव्हा त्याला सर्वोच्च सिद्धी प्राप्त करता येते पुढे प्रोपात म्हणतात या मंत्रामध्ये जीव आपले भौतिक शरीर आणि भौतिक वायूचा त्याग करून भगवत धामात प्रवेश करण्यासाठी प्रार्थना करीत आहे शरीराची जळून राख होण्याआधी भक्त हा भगवंतांना प्रार्थना करीत आहे की जी कर्मे व यज्ञ त्याने केले आहेत त्याचे भगवंतानी स्मरण ठेवावे तर हा जो भक्त आहे तो म्हणतो आहे की हे भगवंता आता माझे देह सोडण्याची वेळ आली आहे तर मी तुमचं स्मरण करतो आहे आणि मी जी काही तुमच्यासाठी भक्तिमय कार्य केली आहे तुमच्यासाठी काही यज्ञ केले आहेत ते कृपा करून स्मरणात ठेवा ही प्रार्थना भूतकाळातील कृती आणि अंतिम ध्येय यांची पूर्ण जाणीव असताना मृत्यूच्या वेळी केली आहे हा जो भक्त आहे तो देह सोडणार आहे त्यामुळे तो आठवतो आहे काय आठवतोय मी भूतकाळात आतापर्यंत भगवंतांची विविध प्रकारे सेवा केली आहे आणि माझं अंतिम ध्येय मला भगवंतांची प्राप्ती करायची आहे ह्याची पूर्ण त्याला जाणीव आहे भगवंतांचं स्मरण आहे आता पुढे प्रौपात म्हणतात भौतिक प्रकृतीच्या नियमांच्या कचाट्यात सापडलेल्या जीवाला जीवनात केलेली पापी कृत्य आठवितात व परिणाम स्वरूप त्याला स्वीकारावे लागते एक आता दुसरा जीवात्मा आहे जो या जगतात आहे आणि भौतिक प्रकृतीचे नियमांना त्याला सामोरं जावं लागतं त्याची जी काही कर्म आहेत त्या कर्मांना कर्मफळ असतं तो जीव आहे तो विविध कर्म करतो त्यावेळी त्याला विविध आणखीन कर्म करण्याच्या इच्छा होतात असं सगळं त्याचं कार्य चाललं असतं आपल्या इच्छा तृप्तीसाठी हा जो जीव आहे तो विविध प्रकारची पापी कार्यही करतो आणि जेव्हा मृत्यूचा समय येतो त्यावेळी त्याला सगळं हे आठवतं जे केलेलं आहे तेच आठवणार आहे त्यामुळे तशा इच्छा आहेत त्यामुळे ते त्याला मृत्यूनंतर आपल्या इच्छांच्या पूर्ती करण्यासाठी नवीन भौतिक शरीर स्वीकारावं लागतं गीता सुद्धा आठ पॉइंट सहा मध्ये या सत्याची पुनरावृत्ती करते यम यम वापी अंते त्यजंती कौतेय सदा तद्भाव भावित भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतायत हे कौंतेय आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या भावाचे ज्या भावनेचे स्मरण करतो त्याच भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो विकसित मन नसलेले कोण असतात विकसित मन नसलेले साधे प्राणी त्यांच्याहून भिन्न असणारा मनुष्य मनुष्याच मन कस आहे विकसित आहे तर हा मनुष्य आयुष्यातील कृतींना रात्री पडलेल्या स्वप्नांप्रमाणे आठवू शकतो तो आठवू शकतो की मी हे कार्य केली होती त्याच्या मनात भौतिक वासनांचे थैमान चालू असते हा जो मनुष्य आहे त्यांनी अनेक अनेक उपभोग घेतले आहेत अनेक अनेक उपभोग घेण्याची इच्छा आहे वासना आहे त्यामुळे त्या सगळ्या वासना त्याच्या मनात आहेत अनुभव आहे त्याच्याकडे आणि परिणाम स्वरूप त्याला दिव्य देह धारण करून वैकुंठ लोकात प्रवेश करता येत नाही का येत नाही कारण त्याला खूप इच्छा आहेत इंद्रिय उपभोगाच्या आणि त्यामुळे त्याला त्या, त्या इंद्रिय उपभोगांच्या इच्छानुसार भौतिक प्रकृती निसर्ग आहे ते नवीन देह धारण करायला भाग पाडत पुढे प्रपाद म्हणतात परिणाम स्वरूप त्याला दिव्य देह धारण करून वैकुंठ लोकात प्रवेश करता येत नाही कोणाला प्रवेश करता येत नाही ज्याला भोगी वृत्ती आहे त्या माणसाला परंतु भक्तगण भगवत भक्तीचा सराव करून भगवंतांविषयी प्रेमभाव विकसित करतात पण जे भक्त आहेत ते अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील गुरुंच्या मार्गदर्शनानुसार भगवत भक्तीचा सराव करतात प्रॅक्टिस करतात खूप सारी साधना करतात आणि भगवंतांविषयीचा प्रेमभाव विकसित करतात भगवंतांचं नामस्मरण करून भगवद्गीता श्रीमद भागवतम यांचं भक्तांकडून श्रवण करून स्वतः वाचून त्याचं स्मरण करून अशा तऱ्हेने हा जो भक्त आहे तो भगवंतांविषयी प्रेमभाव विकसित करतो भगवंतांसाठी विविध सेवा अर्पण करतो जर भक्ताला त्याच्या मृत्यूसमयी भगवंतांच्या सेवेचे स्मरण झालेच नाही तरी भगवंत त्या भक्ताच्या सेवेला कधीच विसरत नाहीत खूप महत्वाचं वाक्य भक्त जो आहे जी काही कार्य करतो आहे ते सगळं भगवंत नोंद ठेवतात अगदी भगवंतांसाठी छोटीशी जरी सेवा केली आहे तरी त्याची नोंद ठेवली जाते आणि भगवंत भक्ताच्या सेवेला कधीच विसरत नाहीत भक्ताने केलेल्या यज्ञांचे स्मरण ठेवण्याकरिता भगवंतांना ही प्रार्थना करण्यात येत आहे हा जो सतरावा मंत्र आहे तो भगवंतांना ही प्रार्थना आहे की भगवंता मी केल्या आहे तुमच्यासाठी यज्ञ त्याचं स्मरण ठेवा परंतु अशी सूचना जरी केली नसती तरी शुद्ध भक्ताने केलेली सेवा भगवंत कधीच विसरत नाहीत पुढे प्रौपात समजवतात भगवंतांनी भगवंत किती कृपाळू आहेत बघा ते सगळं याच्या पुढच्या दोन मध्ये वाचणार आहोत ज्याने भक्ती स्वीकारली आहे त्याच्याबद्दल भगवंत श्रीमद श्री भगवद्गीतेमध्ये श्रीमद भगवद्गीतेमध्ये काय म्हणत आहेत ते वाचूया आपण भगवंतानी भगवद्गीतेत नऊ पॉईंट तीस ते चौतीस या पाच श्लोकांमध्ये आपल्या भक्तांबरोबरचा घनिष्ठ संबंध पुढील प्रमाणे वर्णन केला आहे अपिचेत सुदुराचारू भजन ते माम अनन्य भाग हे सगळ्या हे ज्या पाच श्लोक आहेत मनमना भवमत भक्तो पर्यंतच्या ते सगळे श्लोक पाचही श्लोकच जे भाषांतर आहे ते एका पाठोपाठ एक या मध्ये दिलं आहे ते आपण आता वाचूया कंटिन्यू भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात कोणी अत्यंत दुराचारी असला तरी पुढे भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झाला आहे तो लवकरच धर्मात्मा सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते हे निर्भय हो आणि कर या घोषणा माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही हे पार्था जे माझा आश्रय घेतात मग ते जरी नीच कुळातील स्त्री वैश्य आणि शूद्र असले तरी ते परमगती प्राप्त करू शकतात तर सदाचारी ब्राह्मण भक्त आणि राजर्षींबद्दल काय सांगावे म्हणून या अनित्य दुःखमय जगतामध्ये आल्यामुळे माझ्या प्रेममय सेवेमध्ये संलग्न हो आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर माझा भक्त हो मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील तर भगवंत म्हणत आहेत की जरी कोणी आपल्या जीवनामध्ये या जीवनामध्ये आतापर्यंत पाप केलेली आहेत पण त्यांनी आता भक्ती स्वीकारली आहे भक्तीत तो नियमांचं पालन करतो आहे भक्त वरिष्ठ भक्तांच्या आदेशांच्या नुसार तो सुधारण्याचा प्रयत्न करतो आहे अतिशय नम्रपणे भागवतम भगवत गीता याचं श्रवण करतो आहे तर असा जो भक्त आहे प्रयत्नशील भक्तीमध्ये भगवंत म्हणत आहेत त्याला साधूच समजलं पाहिजे का कारण त्यांनी भक्तिमार्गाचं दृढतेने स्वीकार केला आहे लवकरच तो धर्मात्मा होणार आहे सदाचारी होणार आहे म्हणून भगवंत म्हणत आहेत की तू अशी घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीच नाश होत नाही भक्तीमध्ये अगदी थोडी जरी सेवा केली आहे तरी मी त्याची नोंद ठेवतो पुढे भगवंत जे कोणी माझा आश्रय घेतात मग ते कुठच्या पण कुळातले असो कुठच्या एखाद्या नीज कुळातले कोणी असो किंवा स्त्रिया असो स्त्रिया का कारण स्त्रियांना हौस मौज करण्याची इच्छा असते त्यांना खूप कठीण तत्वज्ञानाची काही समजून घेण्याची फारशी आवड नसते शक्यतो शारीरिक स्तरावर जगण्याची इच्छा असणारे नंतर वैश्य आहेत वैश्य कसे आहेत रजोगुण आणि तमोगुणाने भरलेले आहेत त्यांना व्यापारामध्ये पैशामध्ये जास्त रस आहे शूद्र आहेत ते एकदम तमोगुणात आहेत असे कोणत्याही प्रकारचे लोक असो जर त्यांनी भगवंतांचा आश्रय घेतला आहे तर भगवंत म्हणतात त्याला परमगती सर्वश्रेष्ठ गती प्राप्त होऊ शकते तर असं असताना जर एखादा सदाचारी ब्राह्मण आहे किंवा एखादा भक्त आहे किंवा राजऋषी आहे राजऋषी म्हणजे पूर्वकाळचे राजे ज्यांना आध्यात्मिक ज्ञान आधीच प्राप्त झालेलं आहे त्यांच्या गुरूंकडून तर असे जर भगवंतांना शरण गेले तर त्यांचा उद्धार का होणार नाही म्हणून भगवंत म्हणत आहेत शेवटचा श्लोक जो आहे मनमना मनमनाभवमत भक्तो त्यामध्ये भगवंत म्हणत हे जे अनित्य दुःखमय जगत आहे त्यामध्ये जीवाने काय केलं पाहिजे भगवंतांच्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न झालं पाहिजे कशा तऱ्हेने काय काय यांनी केलं पाहिजे भक्ताने भगवा भक्तांनी आपलं मन सदैव भगवंतांचं चिंतन करण्यामध्ये मग्न केलं पाहिजे भगवंतांची भक्ती केली पाहिजे भगवंतांना नमस्कार केला पाहिजे आणि भगवंतांचं पूजन केलं पाहिजे असं जर भक्ती केली तर भगवंत म्हणतायत की तू मला प्राप्त करशील भगवत धामात येशील श्रील भक्ती विनोद ठाकूरांनी या श्लोकांना हे जे वर आपण वाचले पाच श्लोक यांना खालील प्रमाणे समजावून सांगितले आहे साधूंच्या मार्गावर चालत असलेल्या मनुष्याचे चारित्र्य जरी शंकास्पद असले तरी त्याला भक्त म्हणून स्वीकारले पाहिजे या ठिकाणी शंकास्पद किंवा हलके चारित्र्य सुदुराचार म्हणजे काय ते व्यवस्थितपणे समजून घेणे आवश्यक आहे तर कशा तऱ्हेने काही चुका होऊ शकतात काय आपल्याला दिसत चुकतोय तो माणूस हा जो जीवनामध्ये तर काय होतो त्या जीवनात ते आता भक्ती विनोद ठाकूरांनी समजून सांगितलं आहे एका बद्ध जीवाला दोन प्रकारची कार्य करावी लागतात शरीराचे पालन पोषण करणे व आत्मसाक्षात्कारी आत्मसाक्षात्काराकरिता कृती करणे सामाजिक प्रतिष्ठा मानसिक विकास स्वच्छता तपस्या भोजन आणि जगण्यासाठी धडपड या सर्व गोष्टी शरीराच्या पालन पोषणासाठी कराव्या लागतात आता आहे मनुष्य जीवन मिळालं आहे तर पहिलं कार्य काय आहे हा जो देह मिळाला आहे त्याच्या पालन पोषणासाठी विविध कार्य करणं समाजात राहतोय तर तिथे त्याला अनुसरून कार्य करणं विविध मानसिक विकास म्हणजे तो विविध कार्य करतो अनुभव घेतो स्वच्छ राहतो काही जीवनामध्ये कष्ट स्वीकारतो तपस्या करतो आहार आ घेतो भोजन करतो जगण्यासाठी धडपड करतो ही सगळं त्याचं जे शरीर मिळालंय त्याच्यासाठी पालन पोषणासाठी त्याला करायला लागतं दुसरं कार्य काय आहे भगवंतांचा भक्त म्हणून त्याला आत्मसाक्षात्काराकरिता पण कार्य करायला लागतं यात कृती करावी लागते भक्तिमय कार्य करतो तो या दोन्ही क्रिया परस्पर समांतर असतात म्हणजे हा जर जीव आहे मनुष्य आहे त्यांनी भक्ती स्वीकारली आहे तर त्याला शरीर धारण करण्यासाठीही कार्य करायला लागतात आणि भक्ती करण्यासाठी भक्तिमय कार्यही करायला लागतात दोन्ही परस्पर समांतर आहे एकाच वेळी तो दोन्ही कार्य करत असतो कारण बद्ध जीव शरीराचे पालन पोषण करणे बंद करू शकत नाही शरीर ना? तर शरीराचं पालन पोषण तर करायला पाहिजे ना जिवंत राहायला भक्त तरच तर सेवा करू शकणार आहे म्हणून पुढे म्हणत आहेत भक्ती विनोद ठाकूर म्हणत आहेत परंतु जशी भक्तीमय सेवा वाढत जाते त्या प्रमाणात त्याची शारीरिक देखभालीची कार्ये कमी कमी होत जातात जसा हा मनुष्य आहे भक्ती जिसा जस प्रगत होईल तसतस त्याच तस तस जे भौतिक गोष्टी आहेत शरीराचे देखभाल करण्याची ती हळूहळू कमी होत जात शारीरिक आसक्ती आहे ती कमी होत जाते जोपर्यंत भक्तिमय सेवेची कार्ये एका आवश्यक प्रमाणापर्यंत येत नाहीत तोपर्यंत क्वचित भोग वा भावना प्रदर्शित होण्याची शक्यता असते आता हा जो मनुष्य आहे हा भक्तीत आला आहे तर अजून भक्ती त्याची एक उच्च स्थिरा स्तरापर्यंत पोचली नाहीये तिथपर्यंत काय त्याली आधी जी जीवनामध्ये भोग केला आहे ती भावना दिसू शकते आपल्याला कधीतरी पण भक्ती विनोद ठाकूर पुढे म्हणतायत की एका गोष्टीची नोंद गेली पाहिजे की अशी भोग भावना अधिक काळ चालू राहू शकत नाही कारण भगवत कृपेने अशा उणीवा लवकरच समाप्त होतात तो जी भोगी वृत्ती त्याची काही दिसली तरी आपण हे जाणलं पाहिजे की त्यांनी भक्तीचा स्वीकार केला आहे आणि आता हळूहळू हळूहळू हे सगळं कमी होत जाणार आहे फार काळ टिकणार नाही त्याच्या या भोगवासना कारण भगवत कृपेने अशा उणीवा लवकरच समाप्त होतात <coughs> म्हणून भक्तीचा मार्गच एकमात्र योग्य मार्ग आहे योग्य मार्गावर असताना क्वचितच भावना दिसून आली तरी आत्मसाक्षात्काराच्या प्रगतीमध्ये कोणाला अडसर येत नाही तो प्रयत्न करत राहतो मोठ्या भक्तांचं मार्गदर्शन घेत राहतो आणि भक्तीमध्ये संलग्न राहतो आणि त्याची हळूहळू हळूहळू आसक्त असणाऱ्या निर्विशेष वाद्यांना भक्ती मार्गातील सुविधा मिळत नाहीत जे निर्विशेषवादी आहेत ते भगवंतांचं साकार रूप मानत नाहीत ब्रह्मज्योतीवरच ते आसक्त आहेत त्यामुळे त्यांना काही या भक्ती मार्गातल्या सुविधा मिळत नाहीत मागील मंत्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे ते हे जे निर्विशेषवादी आहेत ते ब्रह्मज्योती भेदू शकत नाहीत का कारण त्यांचं भगवंतांच्या व्यक्तित्वात व्यक्तित्वावर श्रद्धा ते ठेवत नाहीत <coughs> ते ते जे निर्विशेषवादी आहेत ते केवळ शाब्दिक कोण कोलांट्या आणि तर्कवितर्क मग्न असतात असे जे निर्विशेषवादी आहेत ते मनाचे तर्कवितर्क करत राहतात निरर्थक श्रम करतात हे भगवत गीतेच्या बाराव्या अध्यायात बारा पॉईंट पाच मध्ये स्पष्ट करून सांगण्यात आले आहे बारा पॉईंट पाच श्लोक आहे क्लेशो अधिक तरस्ते अव्यक्त आसक्त चेतसाम त्यामध्ये हेच सांगितलंय की हा जो निर्विशेषवादी आहे तो निरर्थक प... श्रम करत असतो पुढे मंत्रात हा जो सतरावा मंत्र त्या आहे त्यामध्ये सुचवल्या गेलेल्या ज्या सर्व सुविधा आहेत त्या परमसत्याच्या साकार विग्रहाबरोबर अखंड संबंध केल्यामुळे मिळू शकतात ते सतराव्या मंत्रामध्ये हा जो भक्त आहे तो शुद्ध भक्ती करत आहे ते शुद्ध भक्तीसाठी कोणत्या सुविधा भगवंतांकडून प्राप्त केल्या आहेत त्यांनी त्याला मिळाल्या आहेत की हा जो शुद्ध भक्त आहे तो जाणतो की भगवंत आणि भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांच्या कृपेने मला ही भक्ती मिळाली आहे भक्त भगवंतांची सेवा कशी करायची हे मी शिकलो आहे भगवंतांबद्दल सांगणारं जे वैदिकशास्त्र आहे श्रीमद भागवतम भगवद्गीता याचं मी श्रवण करायला वाचन करायला शिकलो आहे मी भगवंतांना पूर्णपणे शरणागत आहे तर अशा तऱ्हेने तो हा जो भक्त आहे तो, तो भगवंतांचं साकार रूप स्वीकारतो भगवंतांना पूर्णपणे शरणागत आहे <coughs> तर अशी ही जी भगवंतांची भक्ती केली जाते त्याबद्दल प्रोपात पुढे समजवत आहेत भगवंतांची भक्ती मुख्यत्वे करून भक्तांनी केलेल्या नऊ दिव्य क्रियांद्वारे केली जाते कशा प्रकारे भक्ती केली जाते श्रवण भगवंतांविषयी श्रवण करणे भगवंतांचे कीर्तन करणे कीर्तनम भगवंत स्मरण करने स्मरणम भगवंत चरण कमलांची सेवा करने पाद सेवनम भगवंतांची पूजा करने पूजनम भगवंत प्रार्थना करने वंदनम भगवंतांची दास्य भावात सेवा करने दास्यम भगवंतांबरोबर सख्य भाव ठेवणे साख्यम आणि भगवंतांना सर्वस्व अर्पण करणे आत्मनिवेदनम भक्तीचे हे सर्व प्रकार एक सर्व एकाच वेळी किंवा एका मागोमाग केल्याने भगवंतांच्या सतत सानिध्यात राहण्याकरिता भक्ताला मदत होते अशी ही नऊ विधा भक्ती आहे भक्तीचे नऊ विधी आहेत ते भक्त करू शकतो जेणेकरून अशी भक्ती केल्याने भक्त, के भक्त भगवंतांचं सानिध्य प्राप्त करतो अशा प्रकारे जीवनाच्या अंती भक्त भगवंतांचे स्मरण करू शकतो या नऊ सिद्धांतापैकी प्रत्येक सिद्धांताचा अंगीकार करून खालील सुप्रसिद्ध भक्तांनी सर्वोच्च सिद्धी प्राप्त केली आहे श्री एक श्रीमद भागवताचे नायक परीक्षित महाराज यांनी श्रवण करून भगवंतांची भाग प्रा भक्ती केली आहे इच्छित फळ प्राप्त केलं आहे परीक्षित महाराजांनी भागवतम ऐकलं शी दुसरं श्रीमद भागवताचे वक्ता शुभदेव गोस्वामींनी भगवंतांचे गुणगान करून सिद्धी प्राप्त केली म्हणजे जीवन सफल केलं भक्ती प्राप्त केली त्यांनी श्रीमद भागवतम सांगितलं कीर्तन तीन अक्रूरांनी प्रार्थना करून इच्छित फळ प्राप्त केले अक्रूर जे आहेत त्यांनी भगवंतांना वंदन केलं आणि भगवंतांची भक्ती प्राप्त केली चार प्रल्हाद महाराजांनी स्मरण करून इष्ट ध्येय प्राप्त केले प्रल्हाद भगवंतांचे सतत स्मरण करत होते आणि त्यांनी भगवंतांची प्राप्ती केली पृथू महाराज पाच पृथू महाराजांनी पूजा करून पूर्णता मिळवली archan अर्चना अर्चना केलं पूजन अर्चन केलं भगवंतांचं आणि भगवंतांची भक्ती प्राप्त केली सहा लक्ष्मी देवींनी भगवंतांच्या चरण सेवा करून सिद्धी प्राप्त केली हनुमंताने भगवंतांची वैयक्तिक सेवा करून इच्छित फल प्राप्ती केली दास्यम आठ अर्जुनाने भगवंतांबरोबर मैत्री करून इच्छित फळ प्राप्त केले साख्यम नऊ बळी महाराजांनी आपले सर्वस्व अर्पण करून इच्छित फलप्राप्ती केली भगवंतांना पूर्णपणे शरणागती बळी महाराजांनी शरणागती भगवंतांची पत्करली आता पुढे प्रौपात म्हणतात खरे पाहता या मंत्राची या मंत्राची म्हणजे जो सतरावा मंत्र आपण वाचला त्याची आणि त्याचबरोबर वेदांमधील स्तोत्र आहेत त्या सर्व मंत्रांची व्याख्या वेदांत सूत्रात सारांश रूपाने केली आहे व्यासदेवांनीच सगळे उपनिषद लिहिली सगळे वेद लिहिले ते सगळ्या उपनिषद आणि वेदांचं सारांश कशात लिहिलं आहे वेदांत सूत्रामध्ये लिहिलं आहे आणि श्रीमद भागवत हे श्रीमद ह्या वेदांत सूत्राचं सा पण सार आहे म्हणून असं लिहिलंय की श्रीमद भागवतात योग्य रीतीने हे सगळं समजावून सांगण्यात आलेलं आहे श्रीमद भागवता भागवत हे ज्ञानरूपी वैदिक वृक्षाचे परिपक्व फळ आहे जर वैदिक ज्ञान हे जर फळ हे जर झाड मानलं तर त्या झाडाला पिकलेलं फळ आहे ते आहे श्रीमद भागवतम श्रीमद भागवतात भागवता हा मंत्र परीक्षित महाराज आणि शुभदेव गोस्वामी यांच्या बैठकीच्या प्रारंभीच प्रश्नोत्तराच्या माध्यमाने समजून दिला आहे आता खाली एक श्लोक दिला आहे भागवत मधला दोन पॉइंट एक पॉइंट पाच याबद्दल प्रभपादांनी सांगायला सुरुवात केली आहे तर जेव्हा परीक्षित महाराज आणि शुभदेव गोस्वामी भेटले आणि त्यांची ते, बैठक बसली आता श्रीमद भागवतम साठी प्रश्नोत्तर सुरू होणार आहे त्यावेळी ही चर्चा सुरू झालेली आहे भगवत विज्ञानाचे श्रवण आणि कीर्तन करणे हाच भक्तीचा मूळ सिद्धांत आहे शुभदेव गोस्वामींनी कथन केलेले संपूर्ण भागवत परीक्षित महाराजांनी ऐकले परीक्षित महाराजांनी सुखदेव गोस्वामींकडे पृच्छा केली प्रश्न विचारला कारण ते ते कोण सुखदेव गोस्वामी त्यावेळच्या कोणत्याही महान योगी किंवा अध्यात्म वाद्यांपेक्षा श्रेष्ठ गुरु होते परीक्षित महाराजांनी असे महान जे गुरु आहेत शुभदेव गोस्वामी यांना प्रश्न विचारला कोणता प्रश्न विचारला बघूया आपण परीक्षित महाराजांचा मुख्य प्रश्न होता विशेष करून मृत्यूसमयी प्रत्येक मनुष्याचे काय कर्तव्य असते शुखदेव गोस्वामींनी उत्तर दिले तस्माच भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी श्रोतव्य कीर्तितव्य स्मर्तव्यिता भयम प्रत्येक मनुष्य ज्याला सर्व चिंतांतून मुक्त व्हायची इच्छा आहे त्याने श्रवण केले पाहिजे कीर्तन केले पाहिजे आणि त्यांचे स्मरण केले पाहिजे कारण भगवंत सर्व वस्तूंचे परम निर्देशक सर्व संकटांना दूर करणारे तसेच सर्व जीवात्म्यांचे परमात्मा आहेत तर शेवटची ओळ जी आपण बघितली याची आत्ता वाचल्या श्लोकाची स्मर्तव्य इच्छिता अभयम जो जीव आहे जो इच्छा करतो आहे अभयम ज्याला चिंतांमधून मुक्त व्हायचं आहे भयामधून मुक्त व्हायचं आहे तर त्याने काय केलं पाहिजे तस्मात भारत तस्मात त्यासाठी भारत म्हणजे शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना म्हणत आहेत हे भारता म्हणजे भरतवंशातले आहेत तुम्ही म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी जे सर्वात्मा आहेत जे परमात्मा आहेत भगवान आहेत सगळ्यांचे ईश्वर आहेत परमेश्वर असलेले जे हरी भगवान श्रीकृष्ण आहेत हरी म्हणजे कोण आहेत सगळे आपली चिंता मुक्त करणारे आपलं चिंतांचं हरण करणारे अशा भगवंतांना भगवंतांविषयी श्रोतव्य श्रवण केलं पाहिजे कीर्तितव्य कीर्तन केलं पाहिजे स्मर्तव्य स्मरण पाहिजे सध्याच्या तथाकथित मानव समाजात लोक रात्रीची वेळ झोपण्यामध्ये किंवा इंद्रिय सुखात घालवितात आणि दिवसा शक्य होईल तितके धन एकत्रित करण्यामध्ये किंवा कुटुंबासाठी काहीतरी खरेदी करण्यामध्ये गुंतलेले आहेत असे हे जे सध्याचे मानव समाज आहे तो आपल्या शरीरस्तरावर आहे आणि त्यामध्येच गुंतलेला आहे त्यांच्याजवळ भगवंतांविषयी चर्चा करण्यासाठी किंवा भगवंतांविषयीच्या प्रश्नांसाठी फारच अल्प वेळ असतो ते इतके शारीरिक स्तरावर आहेत की भगवंतांविषयी काही चर्चा करू भगवंतांविषयी काही प्रश्न विचारू यासाठी त्यांच्याकडे फार थोडासा वेळ आहे भगवंतांचे अस्तित्व त्यांनी मुख्यत्वे करून गोशित करून भगवंतांना निराकार घोषित अवयव अवयवरहित मानून अनेक प्रकारे नाकारले आहे असे जे समाजातले या सध्याच्या मानव समाजातले लोक आहेत ते कसे आहेत प्रूपान म्हणतात त्यांनी भगवंतांना निराकार म्हणून घोषित केलेला आहे अवयव नाही आहेत काही नाही आहे असं घोषित केलंय नाकारून टाकलंय आपल्या जीवनामधून त्यांचं अस्तित्व परंतु उपनिषद वेदांत सूत्र भगवद्गीता किंवा श्रीमद भागवत यांपैकी कोणत्याही वैदिक शास्त्रांमध्ये हीच गोष्ट सांगितली जाते की परमेश्वर एक इंद्रिय संपन्न साकार व्यक्ती असून सर्व जीवान होणं श्रेष्ठ आहेत तर हे सगळे वैदिकशास्त्र आहेत हे सांगतायत भगवंत आहेत त्यांना इंद्रिय आहेत ते साकार आहेत आणि सगळे जीव आहेत त्यांना जीवात्मा जी आत्मा म्हटलं जातं तर भगवंत कसे आहेत सर्व जीवांहून श्रेष्ठ परम आत्मा परम म्हणजे श्रेष्ठ असे भगवंत परमात्मा सर्वात श्रेष्ठ आहेत भगवंत भग्वन्ता आणि भगवंतांचा महिमा यांच्यामध्ये भेद नाही फरक नाही भगवंतांचं नाम रूप गुण यश लिला हे समान आहे दिव्य आहे भगवंतांसारखंच आहे त्यांमध्ये काही फरक नाही म्हणून आपण भौतिक राजकारणी आणि तथाकथित बड्या सामाजिक नेत्यांच्या निरर्थक कथा ऐकू वा बोलू नयेत म्हणून या जगतातले जे कोणी राजकारणी आहेत कोणी नेते आहेत त्यांच्याबद्दल ह्याचं असं झालं ह्याच्यावर ते झालं ह्यानी हल्ला केला ह्यासारख्या निरर्थक कथा बोलू नये ऐकू नये काय करावं मग या उलट आपल्या जीवनक्रमात एक भगवंतांची सेवा केल्याशिवाय वाया जाता याची दक्षता घ्यावी प्रौपाद म्हणतात भगवंतांनी जसं मार्गदर्शन केलेलं आहे की भगवंतांची भक्ती करा तर त्यामध्ये भगवंतांची आपल्या जीवनामध्ये सतत सेवेमध्ये आपण मग्न राहायला हवं दक्ष राहायला हवं हिशोबनिषद आपल्याला अशा दैवी कार्यांसंबंधी मार्गदर्शन करते हिशोबनिषद मध्ये भगवंतांच्या महात्म्याबद्दल एवढं केलेलं आहे आणि त्यामुळे हे जे भगवंतांविषयी जी भगवंतांची दैवी कार्य आहे याबद्दल हिशोबनिषद मध्ये मार्गदर्शन केलेलं आहे भक्तिमार्गाचे अनुसरण न करणारा मृत्यूच्या वेळी त्याचे शरीर विकलांग झाल्यावर तो कशाचे स्मरण करणार आहे तो दुर्दम्य अवस्थेत आणि दुर्दम्य अवस्थेत तो सर्व शक्तिमान भगवंतांना आपल्या यज्ञांचे स्मरण ठेवण्यासाठी प्रार्थना कशी करील तर आता ज्यांनी भक्तीच स्वीकारलं नाहीये तो जेव्हा अगदी विकलांग झाला आहे एकदम शरीर त्याचं काही कार्य करू शकत नाहीये मृत्यू स्मरण जवळ आला आहे त्यावेळी तो कसलं स्मरण करणार आहे त्याने भगवंतांचं कधी काही कार्यच भगवंतांसाठी केलं नाहीये तर तो, तो काय प्रार्थना करणार आहे यज्ञ म्हणजे इंद्रिय भोगाला नकार ही कला आपल्या संपूर्ण आयुष्यात इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावून शिकावी लागते आपलं जीवन जे आहे ते हा जो मनुष्य आहे तो भक्तीत आल्यावर जाणतो की हे शरीर मला इंद्रिय तृप्तीसाठी नाही आहे तर मला भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी सगळी कार्य करायची आहेत त्यांची सेवा करायची आहे भक्ती करायची आहे त्यामुळे यज्ञ तो करतो म्हणजेच काय करतो हा भक्त इंद्रिय भोगाला नकार देतो अशा अभ्यासाच्या परिणामांचा सदुपयोग केला जाऊ शकतो तसा जो भक्त आहे तो अशी सुरेखरित्या भक्ती करतो आणि अशी भक्ती केल्यामुळे अंतसमयी त्याला भगवंतांचं स्मरण आणि स्मरण झालं आणि भक्ती पूर्ण झाली आहे तर हा देह सोडून अंत्य नारायण स्मृती भगवंतांचं स्मरण करून तो भगवत धामात जातो अशा तऱ्हेने आपला हा मंत्र सत्रा पूर्ण झालेला आहे आपण विराम देवया श्री ईशोपनिषद की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल